किती लास्ट आहे वहिनी, आणि शुभम दादा तर तुमच्यापेक्षा जास्त लास्ट. आमची पण पहिली महाशिवरात्री आहे, पण स्वतःच्याच नवऱ्याला आंघोळ घालायला मला नाही बाई लाज वाटत. घालायला लावा ना. नाही आता समजांसमोर थोडं अवघडल्यासारखं होणारच. ए सुन बाई, तरी ताई कर लाजू नको. थट्टा मांडली आहे तिनं लग्नासारख्या पवित्र बंधनाची पण आणि माझ्या शुभमची पण. जी टिकली आहे ना ती फक्त टिकली नाही आहे सुनबाई, सौभाग्याचं लक्षण आहे ते. पण सौभाग्य या शब्दाचा अर्थ तरी समजतो का तुला? समध्यांना सांग की तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. सांग समध्यांना की तुझं माझ्या मुलावर प्रेम आहे म्हणून. तुम्हाला काय आमच्या रीतीभाती मंजूर नसतं? ह्या सगळ्याची सवय आता आम्हाला सगळ्यांना झाली. अंजली आणि जावे बापूंना कुठे माहिती? बिचारे शुभम भाऊजी, त्यांची आता काय शोभा राहणार नाही. पण तुम्हाला काय फरक पडतोय म्हणा? म्हणजे तुम्ही मनापासून त्यांना तुमचा नवरा मानलं असतं तरच तुम्हाला त्यांच्या आबरूची काळजी असती ना. आता शुभम दादाला गरम पाण्याने आंघोळ घाल. काय केले झाली का नाही समजी रीत तुझ्या मनासारखी? माझ्या मनासारखं व्हायचा काही प्रश्न नाहीये. रीती हाय त्या पाळल्या पाहिजेत समध्यांच्या आनंदासाठी. पिंगरे ए लवकर ये इकडचा समदा आवरून घे. हो हो करते जीजी अक्का. चला आता गुरुजी याची येळ झालीये, ते आले की रुद्राभिषेक करून घेऊया. ठीक आहे आलेच.
नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो कधीपासून. आधीच्या समध्या विधी झाल्यात, आता बाकीचं तुम्ही सांगा. रुद्राभिषेकाला सुरुवात करूया. अंजली जावे बापू, चला या. पण जिजी अक्का, पूजेचा पहिला मान कीर्ती वहिनी आणि शुभम दादाचा आहे. त्यांचा कशा पाई हा नवजोडप तुमचं आहे ना, त्यांचं लग्न तुमच्या आधी झालेलं आहे. जिजी अक्का, आज कीर्ती वहिनी नसत्या तर आमचं फक्त लग्न झालं असतं, संसार नाही. जिजी अक्का, अंजली बरोबर बोलतीय. शुभम दादा, वहिनी तुम्ही बसा पूजेला. आजा वही म्हणतात ते बरोबर आहे, चला या. गुरुजी पहिल्यांदा पंचामृतातलं दूध घालायचंय देवांवर. तुम्ही हात आलात लावायचाय. दोन वेळा साधं पाणी घालायचं, एकदा नमस्कार करायचा. फूल उचलायचंय, वास घ्यायचाय. उत्तरे निर्माल्य विसरस्य अभिषेकं कुर्यात. अशा रीतीने ब्रह्मदेवाच्या साक्षीने शिवपार्वतीचा विवाह संपन्न झाला. पार्वती शंकर महाराजांची अर्धांगिनी झाली. खऱ्या अर्थाने अर्धांगिनी तीच असते जी आपल्या पतीच्या सुखदुःखात सहभागी होते. त्याला आपलं तन आणि मन समर्पित करते. या इथे शिवपार्वतीची कथा सफल संपूर्ण झाली. नमः पार्वतीपते हर हर महादेव शंभो. जरा ऐकता का? पूजा अगदी जीजी अक्काच्या मनासारखी झाली. तुम्ही पूजेसाठी आलात बरं वाटलं. म्हणजे जीजी अक्काला बरं वाटलं असणार. हो,
ही पूजा करणं आपली संस्कृती आहे आणि ती करायलाच हवी. पण एक सांगू का? बोला ना. आज आपण जेवढं तूप आणि दूध वापरलं तेवढं आपण उद्या अनाथाश्रमात डोनेट करूया, म्हणजे दान करूयात का? ज्याचा देवाला आता अभिषेक केला ना तेवढंच मुलांच्या पोटी पण लागेल. छान कल्पना आहे, मला हे सुचलंच नाही. देवाच्या कृपेने आपल्याकडे सगळं चांगलंय, पुढे त्यांनाही मिळेल. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. पूजे इतकंच पुण्य दान केल्याने पण मिळत. आपण एक काम करूया, उद्याच जाऊया. जिजी अक्का, एखादी बायको तिच्या नवऱ्याला जितका त्रास देत नसेल ना तितका त्रास साहूबाई शुभम भाऊजींना देतात. पाहिलं ना कस गुलू गुलू करत होते तरी पण. ओ जिजी अक्का, आपल्या भोळ्या नवऱ्याला कस गुंडाळायचं ना हेच शिकवत असणारे बघा शाळे कॉलेजात. सोनाली, मला दुनियेनं ज्या गोष्टी शिकवल्या आहेत ना त्यातनं एक गोष्ट शिकले होते मी. नवऱ्याला वश करण्याचा एक मार्ग त्याच्या पोटात ना असतो आणि दुसरा पण. या दोन्ही गोष्टी तुला जमल्याच नाहीयेत मग कुठलं चेटूक करून तू माझ्या लेकाला तुझ्या तालावर नाचवतीयस ग? चेटूक नाही, हे माझ्या आई बाबाने केलेले संस्कार आहेत. आणि म्हणून खाजगी गोष्टी चार चौघात नाही आणल्या मी. आताही तेच वागले मी, नात्यांचा मान राखला. आणि नात्यांचा मान राखण्यासाठी कोणीही केलेल्या चुका उघड्या नाही पाडल्या. खाजगी गोष्टी खाजगीतच ठेवल्या. जिजी अक्का, मी ते पूजेच आवरायचं बघते, आलेच मी. जा, तू पण कामाला लाग तुझ्या. एक मिनिट. आपण अक्का दोघी आहोत तर मला थोडं बोलायचं होतं. बोलू. तुला काही पण करायला माझी परवानगी कधीपासून लागायला लागली ग? अहो, ती तर प्रत्येक गोष्टीत लागते. आई गेल्यापासून तिच्या जागी मी तुम्हाला बघत आले, त्यामुळे आतापर्यंत तुम्ही जे काही बोलला ते मी सगळं ऐकून घेतलं आणि ऐकून घेईन. तुम्ही आईच्या हक्काने मला काहीही बोलू शकता पण आमच्या नवऱ्या बायकोच्या नात्याबद्दल तुम्हाला जे काही बोलायचं होतं ते सगळ्यांसमोर बोलणं गरजेचं वाटलं का तुम्हाला? तुमचा उद्देश कितीही चांगला असेल पण आपली सून तिच्या सासऱ्यांसमोर, दिरासमोर, नंदेसमोर कशी उत्तरं देऊ हा विचार तुम्ही का नाही केला? ती संधी पण याच घरातली माणसं आहेत पण त्यांच्या समोर आता वावरायचं कसं हा मोठा प्रश्न. माझ्या खाजगी गोष्टींचं प्रदर्शन त्यांच्या समोर झालंय असं वाटतंय मला. आपल्याला ज्या गोष्टीबद्दल कुणी काही बोलेल असं वाटतं ना ती गोष्ट करूच नाही सुनबाई. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या हक्कानं बोलला त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे पण ज्या गोष्टी खोलीबाहेर पडायला नको होत्या त्या गोष्टींची तुम्ही उघड उघडपणे चर्चा केली, तुम्ही तुमचा राग काढला
पण आता आम्ही दोघांनी सगळ्यांच्या नजरेला नजर कशी द्यायची हे सांगितलं तर बरं होईल. नात्यांचा आदर राखण्याबरोबरच खाजगीपणा जपणं हेही महत्वाचं आहे. हे मी तुम्हाला सांगण्याची गरज पडायला नको होती. अगं थांब, काय करतेस हे? खीर वाढते जिजक्का. कर्म माझ. एका सुनबाईला तर काय रीती भाती माहीतच नाहीयेत, तू तरी मी शिकवलेल्या गोष्टी नीट कर की जरा. काय झालं जिजक्का? आता समध्या आल्यात का जेवायला? ते समध्या आल्यानंतर गरम गरम खीर वाढायची. आतापासून वाढून ठेवलीस तर गारडोन नाही का खायला लागणार. जा ती खीर तिकडे नेऊन ठेव. जा हो. किती भारी बेत दिसतोय. असा बेत बघितला की वाटत महाशिवरात्र रोजच आली पाहिजे, म्हणजे असा फराळ रोजच खायला मिळत. तू अगदी आमच्या ह्यांच्यासारखं बोललीस बघ. आता हे समजा बघितल्यानंतर त्यांच्या तोंडाला कसं पाणी सुटेल ना बघच तू. जिजाका मी काय मदत करू? अजिबात नाही. तू माहेर वाशिन आहेस, एकदम आराम करायचा तू. एक पण वस्तू इकडची तिकडे नाही करायचीस. काय काय सासूर वाशिनी तेच करतात म्हणा. अहो जेवायला या लवकर. सुभम विक्रम या लवकर. भाऊजी नाही आले? येत आहेत, फोनवर कामाचं बोलतात काहीतरी. अरे वा, फार्मास तयारी झालेली दिसते सगळी. तुवर मी त्यांचं ताट वाढवून ठेव. जिजाका त्यांच्या ताटात भगर नका वाढू, त्यांना नाही आवडत. असं का? बर, पण तुला खूप आवडते ना? नाही म्हणजे मला अजून आठवते तू लहानपणी इथं यायचीस ना तेव्हा मुद्दामून मला करायला लावायचीस. तुझ्या पानात वाढ. नको नको, मला पण नको. अगं का ग, आमच्या बरोबर तू पण खा की. नाही मन नाही आता. अय्या म्हणजे तुझ्या नवऱ्याला नाही आवडत म्हणून तू पण नाही खाणार? नाही तसं काही नाही, पण लग्नानंतर सवय बदलतातच ना. पण आमच्या ह्यांचे काही खाण्याचे नखरे नाहीत, फक्त त्यांना भेंडी आवडत नाही आणि कोबी फ्लावर रोज दिलं तरी खातील. वाग वा, नाही म्हणजे तुझ्या डोक्यावर अक्षता पडून अजून चार दिवस पण नाही झालेत आणि तुला नवऱ्याच्या समध्या आवडी निवडी माहीत झालेल्या दिसतायत. बघा बघा शिका काहीतरी, नवऱ्याच्या आवडी निवडी अशा समध्या माहीत असल्या. अगं अंजली, अगं पण तुझा नवरा राहिला कुठं? ते बघा आलेच. हो जावाय बापू, या या बस. तुम्ही पण बसून घ्या. सुनबाई थांब, हे काय करतेस? तुला माहित नाही का की फराळा बरोबर शुभम ताक पित नाहीये? कसं माहित असणार म्हणा, नवऱ्याची काळजी असली तर त्याच्या आवडीनिवडी माहीत असतील ना. Thank you.
व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.